नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने। एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाचा आज दुसरा दिवस। नाशिक मधल्या मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव डेपोतले कर्मचारी उतरले संपात। सामनाचा आरएसएस वर निशाणा। बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी आपण राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? उद्धव ठाकरेंचा खडा सवाल। मुस्लिमांनी काँग्रेसवर विश्वास ठेवू नये, प्रणववादांच्या संघावरती ओवेसी बरसले। आणि अखेर मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच धुवाधार पाऊस। आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात धुवाधार पावसाला सुरुवात झाली। दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, कुर्ला, घाटकोपर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। दरम्यान या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिरा आहे। अनेक लोकल सुद्धा रद्द केल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागते। दरम्यान स्कायमेटने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यामुळे आवश्यकता असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या शनिवारी रविवारच्या सुट्टीही रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाचा आज दुसरा दिवस आहे। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। कालपासून सुरू झालेल्या या संपात नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड, येवला, नांदगाव, मालेगाव येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नव्हता, मात्र आज या संपात या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतलाय। त्यामुळे या चारही बसस्थानावरून एकही एसटी धावली नाही, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। पालघरमध्येही संपाच्या दुसऱ्या दिवशी पालघर डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही, फक्त वाडा आणि डहाणू याच डेपोतून बस सुरू आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारलेल्या अघोषित संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर टीका ही होते। पण खरोखरच पगाराचे आकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा इतर राज्यांमार्फत चालवण्यात येणाऱ्या परिवहन सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून येते। काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमाने। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतन श्रेणी द्यावी, कामगारांना 25% हंगामी वाढ देण्यात यावी। महाराष्ट्र चालक 4,700 ते 1,5,376 रुपये, वाहक 4,350 ते 1,4,222 रुपये। एसटीच्या संपाबाबत कोणतंही अधिकृत पत्र देण्यात आलेलं नाही। एसटी कर्मचाऱ्यांचा हा अधिकृत संप नाही। कल्पना न देता कर्मचारी कामावर गैरहजर राहिले आहेत, त्यांच्यावर प्रशासन योग्य कारवाई करेलच असं सांगताना वेतनवाढ मान्य नसेल तर कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात जाऊन दाद मागावी असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय। दरम्यान एसटीचा संप मोडून काढण्यासाठी पोलिसांनी संपकारी कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे। मुस्लिमांनी राजकीय ताकद दाखवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करतानाच मुस्लिमांनी आता काँग्रेसवर विश्वास ठेवू नये, तो पक्ष संपला आहे अशी टीका एमआयएमचे पक्षाचे नेते असदुद्दीन
ओवेसी यांनी केली आहे. आता भाजपा आणि काँग्रेसला नवीन पर्याय शोधण्याची वेळ आली आहे असे सूचक विधान करत त्यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचे संकेतही दिलेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने मुखर्जी यांच्यावर पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. आता ओवेसी यांनी देखील हैदराबादमधील एका सभेत मुखर्जी यांच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेसवर निशाणा साधलाय. कब तक टीका लेंगे आप, खत्म हो गया ये लोग, अब तो आप आज एक हो दो कि जो शख्स कांग्रेस पार्टी ने अपनी जिंदगी के 50 साल गुजारा, जिसने अपनी जिंदगी के 50 साल गुजारे, जो हिंदुस्तान का समय जमुना बना, वो आज आरएसएस के हेडक्वार्टर पर जाकर अपना माथा टेकता है. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून संघ आणि भाजपाचे कान टोचलेत. संघ स्वतः हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 7 वाजता चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत. 18व्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या किंगदाओ येथे गेलेत. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत सुरक्षा आणि दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. संसद रत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. प्राईम टाईम फाउंडेशन आणि IIT चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारासाठी यात खासदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 5 खासदार महाराष्ट्राचे आहेत. चेन्नईत आज हा पुरस्कार सोहळा पार पडेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच सलीम खान आणि सलमान खान यांची भेट घेतली. भाजपाकडून सुरू करण्यात आलेल्या संपर्क फॉर समर्थन मोहिमेसाठी गडकरी यांनी खान कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गडकरी यांनी सलीम खान आणि सलमान खान यांना संपर्क अभियानचे बुकलेट दिले. परळीचा आमदार मीच असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय. परळीतील 500 कोटी रुपयांच्या 80 मेगावॅटच्या खासगी सोलार पॉवर उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नक्षावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. गुंतवणूक या ठिकाणी आलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं बारामती त्यांनी सर्व अर्थाने शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या जीवनात त्यांनी फार मोठी क्रांती केली. औद्योगिक क्रांती बारामतीला झाली, शैक्षणिक क्रांती झाली आहे, सांस्कृतिक क्रांती झाली आहे. तशाच पद्धतीनं आपण आपला या ठिकाणी जिल्हा आपला हा तालुका केला पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण या ठिकाणी कष्ट घेतो आहे आणि पहिल्या प्रकल्पाला आज आम्हाला 500 कोटीच्या यश आलं आहे. मी पुन्हा एकदा सापूरजी पालनजींचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय केला आणि आज हा ही गुंतवणूक झाली. याच्या अगोदरसुद्धा एक धारूर तालुक्यामध्ये सोलारचा प्रकल्प झालेला, पण तो फार लहान प्रकल्प आहे. हा 80 मेगावॅट वीज निर्माण करणारा सोलारचा हा प्रकल्प आहे ज्याची गुंतवणूक 500 कोटी रुपये. त्यामुळं हळूहळू आता हा परळी तालुका औद्योगिकदृष्ट्यासुद्धा महत्त्व प्राप्त करणार आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ सेवा, परित्यक्त्याचे अर्थसहाय्य अर्ज मंजूर करण्यात यावे आणि निराधारांची सर्व प्रकरणे निकाली काढावी यासाठी महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांनी आज पाथरी तहसीलदार यांच्या दालनाला घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. सुमारे 6 तास तहसीलदारांना आपल्या दालनातून या लाभार्थी महिलांनी बाहेर देखील पडू दिले नाही. तालुक्यातील बानेगाव, गोपगाव, पाटोदा, निवळी, सारोळा, पाथरणगाव, कासापुरी, वरखेड, तुरा, लोणी, कानसूर, गुंज, लिंबा,
मृदगल खेडोळा डाकू पिंपरी या गावातील शेकडो महिला या लाभार्थींनी आपले अर्ज तहसील कार्यालयात भरले आहेत. 11 वाजल्यापासून बसलो. आमचं मागणं या पगार तर आमची कोणतीच सुविधा नाही. आम्हाला काय मुलगा नाही, शेत नाही, नवरा नाही, मग आमची पगार का चालू होत नाही. किती वर्षाची तुमची मागणी आहे? आमची मागणी 18 वर्षे 2001 मध्ये मालक वारले. मला मुलगा नाही, मला शेत नाही, निस्ते फॉर्म भरित होत गायब होते, फॉर्म भरित होत गायब होते. कुणाकुणाला पैसे द्यायचे, काम करायचं का, पैसे द्यायचे. कोणाला दिले पैसे? पैसे आता लागत आहेत ना, कागदात पत्र पैसे असे नाही दिले कुणाला, नाही तर जवळ द्यायचे काय. सकाळपासून येऊन बिगर आणा पाण्याच्या बसलेल्या आहेत महिला. आज लहान थोर सर्या महिला आम्ही गरीब माणसं येऊन बसलेल्या आहेत पोटासाठी. तुम्हाला आम्ही काका तुम्ही काळजी आमची का घेईना झालात? आज म्हाताऱ्या माणसं चक्र येऊ पडायला लागले. तर तुम्ही आज 8 तारीख दिलेली होती आम्हाला, आम्ही 8 तारखेला आज इतर आलो दिवसा बरोबर. तुम्ही का मान्यता घेणार? तुम्ही मान्यता घ्यायलाच पाहिजे. कशाची मान्यता? आमच्या पगारीची मान्यता घ्यायला पाहिजे. किती वर्ष झाली तुमची मागणी आहे? आमच्या मागणीला आम्ही आज 10 महिने झालं पहिल्या हे दिलेल्या आहेत. 10 वर्षापासून पगारी बंद केलेले आहेत 10 वर्ष. पालघर मोखाडामध्ये एका धर्मातील 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या दरम्यान प्रार्थना स्थळावर दगडफेक करण्याचा प्रकार घडलाय. या दगडफेकीत 6 जण जखमी झाले. 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांना सर्वात जास्त जर एखाद्या गोष्टीचा वैताग येत असेल तर तो म्हणजे फॉरवर्डेड मेसेजचा. व्हॉट्सॲपवर कोणतीही पाठवलेले मेसेज नियमितपणे ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची काही कमी नाही, पण यापुढे तुम्ही इतर युजर्सकडून आलेले मेसेज इतरांना फॉरवर्ड करत असाल तर मात्र तुम्हाला किमान 10 वेळा विचार करावा लागणार आहे. अनेक जण व्हॉट्सॲपवर विचार न करता आलेली पोस्ट फॉरवर्ड करतात. यामुळे युजर्सकडून आलेली पोस्ट त्यांना स्वतः टाईप केली आहे की नाही हे कळतच नाही. पण आता व्हॉट्सॲपनं फॉरवर्डेड मेसेज संदर्भात महत्त्वाचे अपडेट केले असून आतापासून प्रत्येक फॉरवर्ड मेसेजवर फॉरवर्डेड असा लेबल लावण्यात येणार आहे. अर्जुन तेंडुलकरची भारताच्या 19 वर्षाखाली क्रिकेट संघात निवड झाली आहे. पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मालिकेसाठी या संघाची निवड करण्यात आली. अर्जुन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. भारतीय युवा संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 4-दिवसीय आणि 1 5-दिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी 4 दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अर्जुनची भारतीय युवा संघात निवड झाली आहे. वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्रवन.